शेवगाव नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेवक सागर फडके यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. 14 वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलंय. वार्ड क्रमांक 16 मध्ये बंदिस्त गटार अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय. यावेळी चांदबाई शेख, तारुशेठ भंडारी, आयुब पठाण, नगरसेवक नंदू सारडा यांच्यासह अनेक मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. गटाचं जे उद्घाटन केलं आहे, शेवगाव नगर परिषदला 14 मधून निधी प्राप्त झाला होता, तो आपल्याला 14,80,000 रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने आपण प्रथमच आपलं खडाचो बाग आहे तो सिरम कॉलनी, त्या दोन्ही मोठ्या ज्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्याचं जे पाणी जे असं आउटलेट नव्हतं त्याला, त्यामुळं आपण ते दोन्ही गटाचं का गल्लीचं पाणी आता बंदीचं गटरद्वारे आपण मुख्य नाल्याकडे आपण सोडणार आहे. काम उशीर होण्यास विलंब झाला असं की सुरुवातीला जे आमचे कामं होतात ते बँडशीकडे गेल्यामुळं आम्हाला त्याच्यामुळं खूप पाठपुरा करून ते परत इकडं नगरपालिकेकडे कसं हस्तांतरित झाले, त्यानंतर अनेक गोष्टीच्या अडचणी सामना करावा लागला. व हे गेल्या 6 महिन्यापासून काम मंजूर होतं, पण प्रशासकीय मंजुरीला वेळ लागल्यामुळे असं नागरिकांचं असं समज झाला होता का बरेच पैसे आलेत पण काम काबर होत नाही. पण आज म्हणजे प्रत्यक्ष ते काम चालू करायचं होतं आपल्याला, आता म्हणजे आज उद्घाटन झालं म्हणजे उद्या लगेच काम चालू होणार आहे किंवा 2 दिवसात काम चालू होईल, पण काम चालू करायचं होतं नाही तर 6 महिन्याआधीच आपण नाव उद्घाटन करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची नव्हती, पण आपल्याला काम प्रत्यक्ष चालू होईल त्या दिवशीच आपलं काम उद्घाटन करायचं हे प्रत्यक्ष ठरवलं होतं. त्यामुळे आज आपण सगळ्या मित्र कंपनी व प्रभागातील सगळे ज्येष्ठ नागरिक व सगळं आपले मित्र कंपनी गावातील सगळे इथून मला आज काम करायचं प्रोत्साहन दिलं.